ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती सर्वसामान्यांसाठी इंधन दरवाढीमुळे फळं आणि भाजीपाला देखील महागलेला आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला 80 ते 90 रुपये किलोनं विकला जातोय. याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. सध्या किरकोळ मार्केटमध्ये भाज्यांचे दर हे वाढलेले आहेत. गेल्या महिन्यामध्ये हेच भाज्यांचे दर 30 ते 40 रुपये किलो होते, परंतु आता हेच भाज्यांचे दर 60 ते 80 रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत. आपण आहोत सध्या किरकोळ मार्केटमध्ये, जेथे आपण बघू शकतो भाज्यांचे, पालेभाज्या असू देत किंवा इतर भाज्या असू देत, त्यांचे हे दर वाढलेले आहेत. त्याचा परिणाम जो आहे, हा भाज्यांचे दर का वाढलेले आहे, तर घाऊकमध्येही भाज्यांचे दर थोडेफार प्रमाणात वाढलेले आहेत. याचा थेट परिणाम जे व्यापारी सांगत आहेत ते म्हणजे की इंधनाचे दर वाढलेले आहेत. डिझेलचे दर जे आहेत, पेट्रोलचे दर जे आहेत, ते वाढलेले आहेत आणि याचा थेट परिणाम हा भाज्यांवरती झालेला आहे. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते, त्यांच्याशी बातचीत करूया. काय म्हणाल, एकंदरीत इंधनाचे दर वाढल्यामुळे भाज्यांचे दर वाढलेले आहेत. आम्ही आता पनवेलवरून येतो. आम्हाला पहिला टोल नाका लागते, 75 रुपये टोल नाका आहे. त्याच्यानंतर 85 रुपये डिझेल झाला. आता ते भाजी आम्ही पनवेलवरून घेतो, तिथं खरेदी करतो. तिथं आमचं पहिला 40 रुपये होता, 30 रुपये होता, 35 रुपये होता. आता तो 60 रुपये 80 रुपये किलो झाला. आता आम्ही इथं आणला, कोणती 25 रुपये बोलला, 20 रुपये बोलला, तर आमच्याजवळशी गिराक घेत नाही. बोलतात का एवढा महाग कशाला. आता डिझेल, तिथं डिझेल पण महाग झाला. आम्हाला काही डायव्हर लोक आहेत, 300 रुपये जाऊन येऊन आमचा खर्च होते. इथं आम्हाला 2-2.5 रुपये आली निघत नाही. इंधन दरवाढीमुळे हे भाज्यांचे भाव वाढल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी देखील ग्राहक आणि व्यापारी करताना दिसून येत आहेत. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. सह्याद्रीची उंची म्हणजे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असलेल्या खटाव भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्याचबरोबर पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये देखील जोरदार गारपीट झाली. सध्या सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, पाऊस थांबलाय, मात्र काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसानं झोडपलं. भीमाशंकर परिसरात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पावसानं बळीराजा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लांजा पूर्व भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी गारा देखील पडल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. शिपोशी गावात मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला, मात्र अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचं नुकसान झाल्याचं कोकणातील बागायतदारांचं म्हणणं आहे. लांजा आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं. उत्तर रायगडलाही अवकाळी पावसानं झोडपून काढलं. सुधागडसह कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये गारांचा जोरदार पाऊस झाला, तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडलाही संध्याकाळी पावसानं झोडपून काढलं. मात्रांमध्ये विजांच्या कडकडाटाचा पाऊस झाला. पावसानं कडधान्य पिकांसह आंब्याचंही नुकसान होण्याची भीती आहे. नागपूर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसामुळे भिवापूर तालुक्यातील पेंढार बोडी इथं एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली. यात शेतकरी सचिन सहारे यांचा मृत्यू झाला, तर कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी अमोल खाणे या गुराख्याचाही अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.